शिरूर तालुक्यातील पाबळच्या फुटनवाडीतील वरखडे कुटुंबियांचे सातवन करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समोर येथील पोलिसांच्या तक्रारींचा पाडाच वाचला तर सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। आज फुटनवाडीमध्ये जी घटना घडली या ठिकाणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली आणि तीन झगडा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने एवढीच मागणी केली, जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी फुटनवाडी ग्रामस्थांची विनंती आहे आणि त्यांना कोण असेल गुन्हा जर असतील तर त्यांना सस्पेंड करण्यात यावी। 8 दिवसापूर्वी आर्थिक कारणावरून नवनाथ वरखडे या तरुणावर पाबळ येथील पोलीस चौकामध्ये वादावादीची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यावेळी या तरुणास मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमुळे या गावात बदनामी झाल्याने या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली। त्याला सर्वस्वी संबंधित तक्रारदार व मारहाण करणारा पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। नवनाथच्या आईवडिलांसह ऐन शिवजयंतीच्या दिवशी पाबळ पोलीस चौकीवर मोर्चा नेऊन त्या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। यावेळी पाबळगाव बंद ठेवण्यात आले होते तर यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याचा धोका निर्माण झाला होता। त्यामुळे ग्रामस्थांनी तक्रार दाखल करून पुढील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी लेझरच्या ऑफिसरकडून आपण एक चौकशी आदेशित केलेली आहे। त्या चौकशीअंती सर्व संबंधितांचे स्टेटमेंट्स, उपलब्ध रेकॉर्ड्स हे सगळं बघून जो निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे पुढे योग्य ती कारवाई केली जाईल। मात्र या घटनेला 3 दिवस होऊनही काहीच कारवाई होत नसल्याचे निदर्शनात येत असल्याने ग्रामस्थांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली। या पार्श्वभूमीवर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी फुटाणेवाडी येथे भेट देऊन वरखडे कुटुंबीय व ग्रामस्थांशी संवाद साधत वरखडे कुटुंबियांचे सांत्वन केले। ह्या गावामध्ये जी दुर्घटना झाली ह्या दुर्घटनेला सगळ्या गावाला माहिती आहे, सगळ्या तालुक्याला माहिती आहे की पोलीस खात्यातले काही कर्मचारी सर्वस्वी ह्या घटनेला जबाबदार आहे। एका कर्मचाऱ्याबद्दल, पोलीस कर्मचाऱ्याबद्दल गेल्या 2.5 वर्षापासून माझ्याकडे अनेक वेळा तक्रारी आल्या आणि या तक्रारीच्या संदर्भामध्ये त्यावेळचे जे जे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असतील त्यांना मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की ह्या कर्मचाऱ्याबद्दल तक्रारी आहे, त्याच्यावर कारवाई करा किंवा त्याला बदली करा। खरं म्हणजे पोलिसांचं काम आहे की जनतेला सुरक्षा द्यायची, त्यांचं संरक्षण करायचं, पण ह्या पोलीस चौकीमध्ये दिवसाढवळ्या फक्त लोकांना छळण्याचं, लोकांकडनं पैसे उकळण्याचं काम आणि गोरगरिबांना त्रास देण्याचं काम ह्या पोलीस स्टेशनमधून होत आहे। हा पोलीस खात्याला खूप मोठा काळीमा आहे। मी ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी गाव बंद होतं त्या दिवशी मी बाहेर होतो, तरीसुद्धा मी सगळ्या ह्या घटनेचे फोटोग्राफ विश्वास नांगरे पाटील आणि SP सुवेज हक यांना पाठवले आणि त्यांना सांगितलं की ह्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, पोलीस खात्याचं नाव बदनाम झालेलं आहे। मला सुवेज हक यांनी शब्द दिला की ह्या संबंधित कर्मचाऱ्यावर आपण इन्क्वायरी लावतो आहे। आता उद्या मी पुन्हा बोलून नुसती इन्क्वायरी लावून चालणार नाही, तो वस्तुस्थिती आहे, त्यांच्यामुळेच आत्महत्या झाली, पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच आत्महत्या झालेली आहे, सगळं गाव पीडित आहे ह्या कर्मचाऱ्याच्या कारकुतीमुळे, त्यामुळे कारवाई झाली पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांशी आणि गृहराज्यमंत्र्यांशी ह्या संदर्भामध्ये संपर्क साधून मागणी करणार आहे। त्याशिवाय ह्या पोलीस स्टेशनला चांगला स्टाफ मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त स्टाफ, कारण इथं लोकसंख्या वाढली, गुन्हेगारी वाढत चालली, ह्या गावामध्ये दरोडे पडले, खून झाले, अशा पार्श्वभूमीवर इथं तैनात असलेला पोलीस कर्मचारी स्टाफ कधीही उपलब्ध नसतो, त्यामुळं पोलिसांचं ह्या गावाकडं, ह्या परिसराकडं, ह्या पोलीस चौकीकडं दुर्लक्ष आहे। ग्रामस्थांची जी मागणी आहे, ज्या पीडित कुटुंबाची जी मागणी आहे की त्या सातपुते नावाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि ती कारवाई मी माझ्या माध्यमातून मागणार आहे। खरं म्हणजे मी, मला आत्ता कळालं की PSI ची नियुक्ती जागा आहे, मंजूर आहे पद इथं, पण तिथं भरलं गेलेलं नाही आणि हे जर मला अगोदर माहिती असतं तर
कदाचित मी मागणी केली असती, पण तातडीनं पुन्हा एकदा ही मागणी मी मंगळवारी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांशी भेटून वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालून स्पेशली या गावासाठी PSI आणि वाडी स्टाफची मागणी करणार आहे. प्रतिनिधी राजेंद्र वारगडे, समाशील न्यूज, बाबळ.